ये चालू झालं बघ. हॅलो झालं झालं आलं ना. सेम घेऊन या लवकर. हे किती वेळ येतो का मग चेक करीत आहे लागला. ओके ओके दादा स्कोर स्कोर करे. लोक वाटत परत बंद पडत होते.
आता याच्या गोष्टी काय विनंती मात्र आपण पहिल्यांदा म्हणणार आहोत.
अरे तो तिकडून एका रंगला काय वायर ऍडजस्टमेंट भेटला का राहुल नाही झालं काय का तुला हा घेतले जयेश करत डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा अतिरिक्त दबाव पलक्यामध्ये ऍड केले जाईल. एक दबाव आहे मानसिक दबाव याला म्हणेल कारण याचं कारण असं आहे जयेश करत एक घणागती प्रहार करणारा खेळाडू चांगली टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये बॅटिंग करण्याची आणि त्या कारणास्तव मात्र त्याच्यासमोर गोलंदाजी करणं प्रत्येक गोलंदाजासाठी एक वेगळं चॅलेंज असतं आणि म्हणूनच की काय या वेळेला पहिल्या चेंडूवरती सहा नियंत्रण नंतर व्हाईटची एक रूपाने कामांतर धाव दापलकडे ऍड पाहायला मिळते. चांगला चेंडू स्वतःच्याच फॉलोमध्ये फिल्डिंग केली गेली आहे झेल मात्र सुटलाय.
अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण ज्या वेळेला अशा प्रकारची फिल्डिंग होती आहे आपण पाहिलं आलन कोळीच्या हातातून सुद्धा अशा प्रकारचा झेल सुटला गेला होता. म्हणजे दोन्ही बाजूचं जर दोन्ही बाजू जर पाहायचं झालं तर समांतर आहेत आणि म्हणूनच ही मॅच तितक्या समांतरतेने पुढे जाईल आणि त्यानंतर शेवट ज्याच्या बाजूने झुकेल तो असेल या मॅचमधील विजेता संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फ्लिप ऑफ द रिस्ट, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू थँक्यू ठुसे, चांगला फटका षटकार या ठिकाणी येतोय आणि जेयूने ज्या प्रकारे चेंडूला खेळून काढला बाहेरील प्रेक्षक वर्ग सुद्धा मान हलवत आहेत, अरे हा तर चेंडू मारणारच होता असं चित्र दिसतं. याचा अर्थ असं की एक सवय झाली आहे, परंतु अजय कमबॅक करणं जाणतो, याच्यामध्ये वेगवेगळे चेंडू आहेत ते मात्र दाखवावे लागतील. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक, विकेटचं पतन, अजय गानाडे ब्रेक थ्रू देत असताना. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. अजय घाणाडे वन्स अगेन पुढील दोन चेंडूंसाठी. चांगला चेंडू, काय फटका गेलाय, नजाकतेने भरलेला हा फटका. वेट अँड वॉच ऑल क्रिकेट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. थँक्यू. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचं खेळणं, शिल्लक 54 धावांचं टार्गेट. आणि एक योगायोग पहा, पहिल्या दोन सामन्यामध्ये 74 धावा पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या दोन शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये 53-54 धावा पाहायला मिळतात. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, कृष्ण सातपुते स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, फसलाय आणि उचलण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र खाली राहत असताना आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी येत असताना. पहिल्या षटकाची समाप्ती, 19 धावा धावफलकावरती, अजूनही षटकाची समाप्ती. चला घाई करा, येस गणेश चेतावणी द्यायची आहे, खूप जास्त वेळ जातोय. प्रशांत घरत द फायटर जेट ऑफ वसई तालुका, ओवराम क्रिकेटमध्ये या खेळाडूला म्हटलं जातं, अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा तितकाच दर्जेदार खेळ याचा पाहायला मिळाला आहे. आता गरजेचं आहे या ठिकाणी फायटिंग करण्याची, कारण 54 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. इथून येणारे 18 चेंडू अतिशय निर्णायक आणि महत्वाचे, कारण त्या चेंडूवरती तुम्हाला धावासुद्धा वरसून काढाव्या लागतील. आमची संपूर्ण सेंटर पार्कची टीम त्या ठिकाणी पूर्णपणे एन्जॉय करते. राहुल पोळेकर, सिद्धार्थ राय, शिवम राय, त्यानंतर समीर कदमसुद्धा जोडले गेले आहेत, लॉसन कोरिया आहेत, रत्नेश सिंग, विशाल पारकरसुद्धा बॅक त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात या सामन्यांना. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत असताना मयूर पाटील या फॉर्मॅटमधील दर्जेदार खेळाडू. नोचा इशारा, चांगला ड्राईव्ह, फटका जातोय सीमारेषा बाहेर. नो प्लस 4, तब्बल 5. अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतो. अतिरिक्त धावपळकामध्ये ऍड होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओव्हर शॉट, प्रशांत घरत फुल ऑन फायर. एकतीस धावा धावपळ आणि एकच चेंडूचा खेळ झालाय.
मयूर पाटील याच्यावरती केलेला अटॅक तितकासा चांगला नसेल सिद्धिविनायक गोखिरे या संघासाठी. डावेस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. ही जोडी सध्याच्या घडीला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा धुमाकूळ गाजवते. आपण पाहिलं असेल प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं दोन्ही खेळाडूने आणि आपल्या नावाची वेगळी दहशत निर्माण केली आहे आणि म्हणूनच की काय तो अनुभव जो आहे तो या ठिकाणी त्यांना फायदेमंद ठरताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्लॉटमध्ये एन टू द रो, चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. मयूर पाटील यांचा हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्वयर मारा होताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचं जी मुमेंटम आहे त्या मुमेंटमला मात्र पूर्णपणे बिघडलंय. 39 39 धावा धावपळकावरती दोन चेंडू. मोठा फटका पुन्हा एकदा, वेळ होती आणि वेट अँड वॉच. अतिशय चांगला चेंडू होता, चेंडू सीमारेषा बाहेर गेला. धावपळकाकडे आपण वळतोय. 45 45 धावा आणि अतिशय चांगला चेंडू. षटकाची समाप्ती, दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा, अतिशय महागडा ही षटक. माफ करा एक मिनिट, 4 बॉल 4 वाईड आहेत, 4 बॉल फक्त, 4 बॉल 45. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू सरळ स्टंपवरती जात असताना विकेटचा पतन प्रशांत घरत जातोय तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज विकास दसकर मैदानाच्या आतमध्ये येतील. थँक्यू थँक्यू तुझी. शेवटचा चेंडू असेल, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला विकास दसकर. मयूर पाटील चांगला कमबॅक, उशिरा आलाय परंतु गरजेचं होतं या ठिकाणी अशी विकेट सुरुवातीला घेणं, जेणेकरून दबाव बनला असता दुर्गेश लेण्या संघावरती. परंतु 46 धावा धावपळकरती आहेत. इथून येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12 8 पंडित पंडितचा हा चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आणि एक धाव मिळते. पंडित एक नावाजलेला गोलंदाज वसई विभागामधून बिलॉंग करतो, परंतु या ठिकाणी पंडितसाठी जो बॅलन्स आहे तो खूप कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या अंगीकृत असणारे बेस्ट चेंडू या ठिकाणी हाताळावे लागतील. चांगला चेंडूचा खेळ, चांगला कमबॅक करून देऊ शकतात. परंतु फॅफोर, दुर्गेश लेण्याची फॅफोर जर म्हटली तर त्या फॅफोर मधील दोन खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला चेंडू, त्या ठिकाणी संधी होती, चांगली फेकी. एक धाव मिळते, 6 धावांची अजूनही गरज असेल. समीकरण बदलवणारा षटक आपण पाहिलं होतं, मयूर पाटील यांचं महागडं षटक. प्रशांत गरज अग्रेसिव्ह झाले होते आणि खूप दिवसानंतर टर्फ फॉर्मॅटमध्ये त्यांनी अफलातून फलंदाजी सादर केली आणि म्हणूनच त्या ठिकाणी एक मजबूत स्थितीमध्ये दुर्गेश लेण्या संघ पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र चेंडू टॉप एज घेऊन रोहित यादव यांच्याकडे जाताना पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग कव्हर त्या ठिकाणी केदार देसाई यांचं, डॉट डिलिव्हरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते, 5 धावांची गरज असेल अजून या सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा पंडित, चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला गेला. एका धावेसाठी येत असताना पाहायला मिळते, कोणती घाई गडबड नाही आहे. मोठा प्रहार लगावण्याची कोणतीही संधी सुद्धा देत नाही आहे. ही सुद्धा जमीची बाजू असेल, परंतु इथून अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या षटकामधील 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असेल. पंडित ए बॉल 4 ना, हा 4
पाच चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल विकास दसकर स्ट्राईक एंड वरती. पंडित पुन्हा आहे का षटक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु एकदा कंप्लीट केली गेली आहे. षटकाची समाप्ती होते, तीन षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावा धापल करती आहे 51, येणारे चेंडू 6, धावांची गरज असेल 3. डावस्टीच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि या ठिकाणी काय घडलंय तर 1+1 या दोन धावा येत आहेत. पूर्णपणे शोल्डर डाऊन होते परंतु इथं जर विकेट आली असती तर राकेश नाईक मध्ये ती क्षमता होती कम बॅक करून मॅच मध्ये परत येण्याची. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, शरदचा वेद घेणारा चेंडू, डॉट डिलिव्हरी. राकेश नाईक समोर असेल विघ्नेश साखळदोडे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नेटवरती आदळणारा चेंडू, एक धाव कंप्लीट. अशा प्रकारे विजय संपादन करते टीम दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. वेल प्लेड दुर्गेश इलेव्हन अँड वेल प्लेड सिद्धिविनायक गोखुरे पठाडलक. थँक्यू थँक्यू रिजे. चला मॅन ऑफ द मॅच प्रशांत घरत, द फायटर सेट ऑफ वसई तालुका इन ऑल फॉर्मॅट अँड तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. अफलातून षटकारांची बरसात, मयूर पाटील सारख्या बलाढ्य खेळाडूवरती केलेला अटॅक आणि त्या कारणास्तव मॅचमध्ये पूर्णतः झोक कमबॅक करून दिला दुर्गेशला नारनाळ या संघाला म्हणून तो ठरला मॅन ऑफ द मॅच. नितेश गुप्ता यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी आणि मेडल दिलं जाणार आहे. येस थँक्यू नितेश, आफ्टर अ लॉंग टाईम प्रशांत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोयस आणि कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते, काल टर्फची खूप प्रॅक्टिस केली 2 वाजेपर्यंत, तेव्हा कुठे आज चांगली बॅटिंग झाली. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सेंट्रल पार्क टीम अँड नितेश गुप्ता टीम, कारण की फ्री एंट्री देऊन खेळवणं खूप मोठं मन लागते यासाठी आणि वसई तालुक्यात झालं 2 वर्ष झालं ते करतात आणि खरंच खूप मानलं पाहिजे आणि मोठं मन लागते यासाठी आणि ते त्यांच्याकडे आहे. तर खूप थँक्यू की आम्हाला पण टॉप 8 मध्ये बोलवलं, तर थँक्यू. येस थँक्यू प्रशांत, पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर सेमीफायनल नंबर 1 सेंट्रल पार्क वर्सेस एकता बॉईज या दोन संघांमध्ये खेळवली जाणार आहे. लगेचच आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये बदल करणार आहोत. अनिल बेनबनसी आपण जोडले गेलेले आहेत, वेलकम अनिल, आपलं सुद्धा स्वागत आहे या चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये. धन्यवाद.